त्यासाठी आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं आज चित्रावाग यांना नोटीस पाठवतोय. मेलद्वारे ही नोटीस गेलेली आहे. सगळ्यांच्या बाबत राज्य महिला आयोगाकडे 10,907 तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी 9,524 तक्रारी राज्य महिला आयोगाने निकालात काढले. वैयक्तिक आकस असेल तर वैयक्तिक टीका करणं गरजेचं होतं. आयोगाची गरिमा फार मोठी आहे. संविधानिक पदावरती असताना आयोगावरती अशा पद्धतीने बोलणं चुकीचं आहे. उद्देश आणि भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. सबब याबाबत आपले स्वयंस्पष्ट म्हणणे राज्य महिला आयोगास आपण मेलद्वारे सादर करावे. अशी नोटीस राज्य महिला आयोगाने संजय जाधव दिग्दर्शक यांना पाठवली होती. आणि या प्रश्नाला उत्तर देताना संजय जाधव यांनी हे उत्तर राज्य महिला आयोगाला पाठवून दिले. यामध्ये त्यांनी दिग्दर्शक म्हणून अनुराधा वेब सिरीजची जी काही भूमिका आहे ती मांडली. यामध्ये अनेक शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये अनुराधा वेब सिरीजचे पोस्टर लावण्यात आले होते. अनेक पालकांनी तक्रारी केल्या होत्या. त्याच्यामुळे आपल्याकडे ज्या तक्रारी आल्या त्या तक्रारीनुसार आपण हे पत्र दिग्दर्शकांना पाठवलं होतं. त्यामुळे यामध्ये असा कुठेही उल्लेख तेजस्विनी पंडितला पत्र दिल्याचा नाही. त्याच्यामुळे चित्रावाग यांनी पूर्णपणे चुकीची माहिती ही प्रसार माध्यमांमधून दिलेली आहे. आणि पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलेलं की पत्र तेजस्विनी पंडितला महाराष्ट्राची लेख म्हणून दिले आणि उर्फी जावेदला हे पत्र देत नाही. त्यामुळे समाजामध्ये तेज निर्माण करण्याची भूमिका ही आयोगाची आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आयोग 30 वर्षापासून काम करते. आयोगाची गरिमा फार मोठी आहे. अनेक कर्तृत्ववान स्त्रियांनी त्यांचं योगदान या आयोगासाठी दिलेलं आहे. त्याच्यामुळे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्वतःच्या अकसापोटी अशा पद्धतीने आयोगावरती त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्यासाठी आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं आज चित्रावाग यांना नोटीस पाठवतोय. मेलद्वारे ही नोटीस गेलेली आहे. यामध्ये आम्ही असं सांगितलेलं आहे, पहिले दोन कॉलम हे कायदा काय सांगतो, आयोग काय सांगतो हा मोठा आहे त्यामुळे मी फारसं वाचून दाखवत नाही. पण तिसरा कॉलम आणि हे पत्र मी तुमच्या माहितीसाठी देते. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे, ज्या अर्थी आपण एका महिलेच्या पेहरावाबाबत 5/1/2023 रोजी पत्रकार परिषदेद्वारे प्रसार माध्यमांना संबोधित करताना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अप्रतिष्ठा होईल अशी वक्तव्य केली आहे. त्याचप्रमाणे यापूर्वीच्या एका प्रकरणात आयोगाने काढलेल्या नोटीसीचे चुकीचे अन्वर्थ काढून सदरील नोटीस प्रसार माध्यमांसमोर प्रदर्शित करून आयोगाच्या कामकाजाबाबत समाजात अविश्वास निर्माण होईल असे वर्तन केले आहे. तसे सदरवेळी आपण दोन महिलांच्या विभिन्न प्रकरणाची हेतू पुरस्पर तुलना करून दोन समाजात ते निर्माण करणारी वक्तव्य केली असल्याचे आयोगाच्या निदर्शनात आले आहे. त्या अर्थी प्रस्तुत नोटीसीद्वारे आपणास निदर्शित करण्यात येते की आयोगाचा अवमान केल्याप्रकरणे महाराष्ट्र राज्य महिला आयोग आपणास 1993 कलम 12(2) व 12(3) नुसार आपणास नोटीस पाठवत आहे. अशा रीतीने खुलासा सादर करावा, अन्यथा आणि हा खुलासा 2 दिवसात सादर करावा. यामध्ये आपण आपला खुलासा सादर न केल्यास आपले काही एक म्हणणे नाही असे गृहीत धरून आयोग एकतर्फी कार्यवाही करेल. तर अशी नोटीस ही चित्रावाग यांना पाठवलेली आहे. आणि मला तुम्हाला आवर्जून सांगायचे, राज्य महिला आयोग काय करतं असा सातत्याने प्रश्न उपस्थित राहतोय. स्वतःच्या व्यक्तिगत प्रसिद्धी अशा पद्धतीने करण्यासाठी इतकी लाऊड प्रेस निकाल पहिल्यांदा पाहिली असेल. राज्य महिला आयोगाकडे अनेक तक्रारी येतात. मी पुनश्च त्याचा उल्लेख करते, जेव्हापासून मी पदभार स्वीकारलाय तेव्हापासून राज्य महिला आयोगाकडे आलेल्या सामूहिक बलात्कार, बलात्कार, हुंडाबळी, लैंगिक अत्याचार, लैंगिक शोषण, त्याचबरोबर मानवी तस्करी आणि या सगळ्यांच्या बाबत, बालविवाह या सगळ्यांच्या बाबत राज्य महिला आयोगाकडे 10,907 तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी 9,524 तक्रारी राज्य महिला आयोगाने निकालात काढले. आजपर्यंत जितका कार्यकाळ कोणी सांभाळला असेल त्यापेक्षा 1 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य महिला आयोगाने अतिशय दैदिप्यमान अशी कामगिरी केलेली आहे. आणि मला स्वतःला सांगायला आज आवर्जून मी सांगते, प्रत्येक महिन्याला नॅशनल कमिशनच्या माध्यमातून सेमिनार होतात. महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे देशात 5व्या क्रमांकावरती आहे इतक्या चांगल्या पद्धतीचं काम आयोग करतात.
यामध्ये उरलेल्या 1383 केसेस या कार्यवाहीस्त चालू आहेत, याचाही निकाल लवकरच लागेल. यामध्ये आयोगाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आपण वैयक्तिक आकस असेल तर वैयक्तिक टीका करणं गरजेचं होतं. आयोगाची गरिमा फार मोठी आहे, संविधानिक पदावरती असताना आयोगावरती अशा पद्धतीने बोलणं चुकीचं आहे, म्हणून ही नोटीस त्यांना पाठवण्यात आलेली आहे.